या सार्वजनिक नळ पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय की या सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना ज्यांच्यावर शासनाने करोडो रुपये खर्च केलेत आणि आता मेंटेनन्स अभावी आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल न भरल्याच्यामुळे या सर्व योजना ज्या बंद पडलेल्या आहेत, यामुळे अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेला आहे. फागणे 21 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बोरकुण 4 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बाबरे 6 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि सडगाव 8 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ह्या योजनांना जर आपण शासनाने काही मदत केली तर ह्या योजना चालू होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये शासनाने जो करोडो रुपये खर्च केला आहे तो पुन्हा एकदा मार्गी लागू शकतो. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जवळपास 4 वर्षापूर्वी जेव्हा धुळे जिल्ह्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ही मागणी लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे केली होती की ह्या योजनांना आपण पैसे दिले पाहिजे आणि त्यावेळी काही प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केले होते. त्या प्रस्तावांमध्ये ह्या योजनांना इलेक्ट्रिसिटी करचं बिल भरण्याकरता आणि मेंटेनन्स करता जर पैसे दिले तर त्या योजना चालू होतील. ते प्रस्ताव हे शासन दरबारी प्रलंबित आहेत. माझा हा एक प्रश्न आहे की ह्या प्रस्तावांना आपण त्या ठिकाणी पैसे देऊन या सर्व योजना चालू करणार आहात का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील फागणे 21 गावं, बोरकुण 4 गावे, बाबरे 6 गावे आणि सरसगाव 8 गावे अशा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरणाच्या मार्फत पूर्ण करण्यात आल्या. सदर या योजना पूर्ण झाल्यानंतर या समितींनासुद्धा हस्तांतरित करण्यात आल्या, पण नंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वेळेवर बिल न भरल्यामुळे या ठिकाणी या योजना बंद करण्यात आलेल्या आहे. सदर योजना शिखर समितीने राबवण्यात येत असल्यासून या मागील 10 वर्षापासून या योजना आपण म्हटल्याप्रमाणे बंद अवस्थेमध्ये आहेत. सदर योजनांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पुनर्जीवन करण्यासाठी आपण प्रस्ताव शासन स्तरावर या ठिकाणी मागवलेला आहे आणि राष्ट्रीय पेयजल अंतर्गत कार्यक्रमामध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसल्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात येत असून जल जीवन मिशनच्या मार्फत या ठिकाणी बोरकुण, होरपाडा, विंचूर, जुन्नर, लडिंग, दडाणे जल जीवन मिशनच्या मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की जल जीवन मिशनच्या मार्फत नुसतं आपण पाणीच देत नाही तर त्या ठिकाणी जर सौर ऊर्जेकडे आणि आपल्याला कल्पना आहे की जल जीवन मिशनच्या मार्फत नुसतं आपण पाणीच देत नाही तर त्या ठिकाणी जर सौर ऊर्जेकरता जागा असेल तर त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सेट बसवण्याकरता सुद्धा आपण इन्क्लूड जल जीवन मिशनमध्ये या ठिकाणी करतो आहे. त्यामुळे आमदार मोदींना या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की शासनाने 15 वित्त आयोगातून सुद्धा जर वीज बाकी असेल, वीज बिल बाकी असेल तर ती सुद्धा भरण्याकरता GR मागच्या काळामध्ये काढलेला आहे आणि जर त्याच्या मार्फत जरी होत नसलं तर आपण जर जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली तर या ठिकाणी सौर ऊर्जेचा पंप सेट बसून कायमस्वरूपी या गावांचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो. आणि मला खात्री आहे की याकरता आपण जर स्पेसिफिक बैठक त्या योजनांपुरती जर आपण आमच्या दालनामध्ये लावली तर आपण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा जो पाण्याचा आपल्या मतदारसंघातला आहे तो सोडवण्याकरता मदत होईल. प्रश्न क्रमांक 9.